सर आपल्या प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालयामध्ये लस संपली आहे असं माहीत पडतं का? हां, तर लसीचा तुटवडा एवढ्यामुळे जाणवला कारण लोकांच्यामध्ये जे गैरसमज होते लसीबद्दलचे सुरुवातीला, ते आता दूर झालेत आणि लोक उत्स्फूर्तपणे लस घ्यायला येत आहेत. आणि जे सरकारने एक आकडा ठरवला होता त्याच्याही पलीकडे जाऊन दुप्पट संख्येने लोक लस घ्यायला येत आहेत. त्यामुळे आज आपल्याकडे लसीचा तुटवडा जाणवला आहे. पण मान्य कलेक्टर सर आणि मान्य सी एस सरांनी आज संध्याकाळी लस किंवा उद्या सकाळपर्यंत लस अवेलेबल करून देणार असं सांगितलं आहे. त्यामुळे सोमवारपासून आपलं वॅक्सिनेशन पुन्हा सुरू होईल आणि सोमवारपासून तुटवडा मुळीच जाणवणार नाही. सर, पहिला टप्पा किती लसचा? पहिला टप्पा आपल्याला 2000 लस वॅक्सिन मिळाले होते कोविशिल्ड कंपनीचे. आणि आपलं ग्रामीण रुग्णालय भुसावळ इथे गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पूर्ण महाराष्ट्रामधले जेवढे ग्रामीण रुग्णालय आहेत त्या सगळ्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये हायेस्ट वॅक्सिनेशन 316 वॅक्सिनेशन आम्ही एका दिवसात केलेले आहेत. सगळ्यात महाराष्ट्रामध्ये ग्रामीण रुग्णालयांमध्ये हायेस्ट वॅक्सिनेशन आम्ही केलेले आहेत. तेवढ्यामुळे आमच्याकडे जरा लसीचा तुटवडा जाणवतो आहे. वॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी आज दवाखान्यात आलेलो आहे. शासनाकडून जी कोविडची मोफत लस दिली जाते आहे त्यासाठी लस संपली ही चांगलं प्रतीक आहे असं मी तर समजतो. कारण लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. सुरुवातीच्या काळात शासनाला जनजागृती करायची गरज पडत होती की लोकांनी जावं आणि वॅक्सिन घ्यावं. त्याचा आज बदल झाल्याचा दिसतोय. कारण सुरुवातीला 5-10 लोक ज्यांना फुकट लस मिळत होती तीही येण्यासाठी घाबरत होती किंवा लस घेतल्याचे असे परिणाम होतील तसे परिणाम अपवांच्या किंवा अपप्रचाराला बळी पडून लोक लस घेत नव्हती. आज त्याच्या विरुद्ध परिस्थिती दिसते. लोक लस घेत आहेत आणि लस घेत असल्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला असल्यामुळे कदाचित लसचा जो पुरवठा होतोय तो कमी पडलेला आहे. शासन याची दखल घेऊन निश्चितच लस उपलब्ध करून देईल आणि जे लस घेण्यासाठी लोक येत आहेत त्यांना वेळेवर लस मिळावी एवढीच अपेक्षा. माझं नाव प्रल्हाद दंजिने येते. मी लस घेण्यासाठी आलो पण इथे बंद आहे. कशामुळे बंद आहे? काय ते म्हणे लस संपली म्हणे. आता या तुम्ही सोमवार किंवा मंगळवारी या म्हणे. किती किलोमीटर दूर आले तुम्ही? आम्ही इथे भुसावळलाच राहतो. मग याच्या आधी तुम्हाला काय इंटिमेशन वगैरे दिली होती? हो दिली होती पण मग मला काल माहिती पडलं म्हणून मी आज आलो. काय माहिती पडलं? की लस चालू आहे बुवा 45 वरचे लस मारून राहिले म्हणे. आधार कार्ड घेऊन जायचं तिथे. आल्यानंतर इथे बंद आहे. इथे म्हणतात लस संपली. आता ते सोमवार मंगळवार सांगताय. समोर बघा तिकडं. नमस्कार. आम्ही 3-4 किलोमीटरहून गावातून इथे सेंट्रलला लस घ्यायला आलो परंतु लस अवेलेबल नाही. याचा पुरवठा नाही आहे. तो सोमवार मंगळवारकडे रजिस्ट्रेशन होईल असं सांगण्यात आलेलं आहे. लस संपलेली आहे त्याचा पुरवठा नाही आहे असं समजते आहे. तुम्हाला मेसेज वगैरे आला नव्हता? नाही, मेसेज वगैरे काही नाही. आम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे अजून, करतोय. आता करायला आलो होतो पण सोमवारी यायला सांगितलं आहे. आता लस घेण्यासाठी आलो होतो पण लस काही नाही, सोमवारी सांगितलं त्यांनी. लस संपली हो ते म्हणत सोमवारी या, सोमवारी देऊ असं म्हणत होते. जागृत नागरिक, सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371119331 आणि 9421081781.